सन्माननीय पोतनीस साहेबांनी अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलाय. मुळात आपल्याला कल्पना आहे की एकूण 37 कौटुंबिक न्यायालय आपल्याकडे कार्यरत आहेत, त्यापैकी मुळात 11 न्यायालय आपण यापूर्वी 11 जिल्ह्यांमध्ये आपण न्यायालय स्थापन केली होती. आता नव्याने अजून 14 जिल्ह्यांमध्ये न्यायालय आपण स्थापन करतोय, त्यामुळे 41 कुटुंब न्यायालय आपण नव्याने स्थापन या ठिकाणी करतो आहोत. आणि विशेषतः आपण मुंबईच्या संदर्भात जो काही प्रश्न विचारलेला आहे, खरं आहे की सर्वात जास्त पेंडन्सी मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये केवळ 7 कुटुंब न्यायालय या ठिकाणी आहेत, त्यामुळे आता नव्याने 17 अजून कुटुंब न्यायालय मुंबईमध्ये सुरू करण्याचा आपण निर्णय घेतो की ज्याच्यामुळे मुंबईची पेंडन्सी आपल्याला कमी करता येईल. आणि म्हणजे आता तसं म्हणणं चुकीचंही ठरेल, पण आता तरी वस्तुस्थिती नाही, ज्या जिल्ह्यांमध्ये वाढत जातात कौटुंबिक कल तिथेच आपण न्यायालय स्थापन करतो, जिथे कमी आहेत तिथे काही न्यायालय आपण स्थापन करत नाही. पण आता हळूहळू ही स्थिती यायला लागली दुर्दैवाने की प्रत्येक जिल्ह्यामध्येच आपल्याला ते न्यायालय स्थापन करावं लागेल, ते आता 25 जिल्ह्यांपर्यंत पोहोचलोय, हळूहळू सगळ्या जिल्ह्यांमध्ये न्यायालय स्थापन करेल. साधारणपणे याच्यामध्ये कुटुंब न्यायालय जेव्हा आपण स्थापन करतो तर या संदर्भात कुठलंही न्यायालय स्थापन करताना वित्त आयोगाची जी स्कीम असते त्या स्कीमच्या अंतर्गत आपण माननीय उच्च न्यायालयाशी सल्लामसलत करतो. आणि एक आपले ते आपले विधी सचिव आहेत आणि रजिस्ट्रार आहेत वगैरे असे सगळे मिळून त्याची प्रायोरिटी फायनल करतात आणि मग त्या प्रायोरिटीप्रमाणे आपण ती न्यायालय त्या ठिकाणी करत असतो. त्यामुळे आपलं अल्टिमेट गोल हे आहे की 5 लाखामागे एक न्यायालय असलं पाहिजे, पण ते एकत्रित करता येणार नाही, त्यामुळे टप्प्याटप्प्याने जिथे केसेस जास्त आहे त्या ठिकाणी आपण करतोय. पण शेवटी जो काही त्याचा टार्गेट सेट केलेला आहे तिथपर्यंत आपल्याला पोहोचावं लागेल. एक विरोधी पक्ष नेत्याने मग अशी जो प्रश्न विचारला त्याची माहिती मी घेतली की 5 लाख नाही 10 लाखाची लोकसंख्या आहे, 10 लाख पण अजून तेवढे आपले झाले नाही, ते हळूहळू आपण निश्चितपणे करू. आणि आता पुण्याला 4 अजून आपण प्रस्तावित केले आहेत आणि पुण्यामध्ये आपल्याला कल्पना असेल मागच्या काळामध्ये माननीय सभापतीमध्ये आम्ही एका कुटुंब न्यायालयाचं उद्घाटनाला देखील गेलो होतो. अतिशय चांगलं, म्हणजे जिथे काउन्सिलिंगची व्यवस्था आहे, जिथे लहान मुलांच्या खेळण्याची व्यवस्था आहे, म्हणजे शेवटी जेव्हा कुटुंब न्यायालयात येतं त्यामुळे 50 समस्या त्यांच्या समोर असतात, त्या सगळ्याचा विचार करून त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार केलं. तशा प्रकारचेच थोडे मॉडेल अशा प्रकारचे कुटुंब न्यायालय आपल्याला कसे तयार करता येतील हा आपला प्रयत्न आहे. तर पुण्या इथे आपण 4 अजून न्यायालय प्रस्तावित केले आहेत आणि खरं आहे की नागरीकरण जिथे जास्त आहे त्या ठिकाणी कुटुंब न्यायालय हे मोठ्या प्रमाणात आपल्याला करावे लागतात. आता तसंही कुटुंब न्यायालयामध्ये एखादी केस गेल्यानंतर हा न्यायालयाने प्रघातच केलाय की पहिल्यांदा ते काउन्सिलिंग आणि रिकन्सिलिएशन काही होऊ शकतं का या संदर्भातला प्रयत्न करतात, त्याला अधिक गती कशी देता येईल याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू. असं आहे, ही गॅरंटी तुमच्या घरी तुम्ही घेऊ शकत नाही आणि माझ्या घरी मी घेऊ शकत नाही. फक्त ते न्यायालयापर्यंत पोहोचण्यालायक होऊ नये एवढाच प्रयत्न आपण करू शकतो. पण मला असं वाटतं की समाजामध्ये आपल्याला या संदर्भात काही ना काही निश्चित करावं लागेल, कारण आपण एका नवीन अर्थव्यवस्थेत गेलो आहे जिथे न्यूक्लिअर फॅमिलीज वाढून राहिले आहेत, सपोर्ट सिस्टीम कमी आहे, ॲस्पिरेशनल अशा प्रकारची एक लोकसंख्या तयार झाली आहे, थोडे मूल्य देखील बदललेले आहेत. पूर्वीच्या काळामध्ये थोडं अकोमोडेट एकमेकाला जास्ती करण्याची पद्धत होती, ती अलीकडच्या काळात सगळ्यांचं इंडिपेंडन्स असल्यामुळे ती थोड्या कमी प्रमाणात झाली आहे. असे अनेक प्रश्न, म्हणजे हा केवळ कायदेशीर प्रश्न नाही, हा सामाजिक प्रश्न देखील आहे आणि आपल्याला याच्यावर निश्चितपणे काही ना काही विचार करावा लागेल. जसं आता अनेक देशांनी काय हॅपीनेसची मिनिस्ट्री चालू केली आहे, काही नाही फॅमिलीची मिनिस्ट्री सुरू केली आहे, कधीतरी हा विचार आपल्याला देखील करावा लागेल. आता आपण जी काही सगळी भरती घेतोय सगळ्या विभागांनाच आपण अलाव केलेलं आहे, त्यामुळे ज्या ज्या विभागात रिक्त पदं आहेत त्याच्यामध्ये लॉ अँड ज्युडिशरी विभाग देखील आलाय, जरूर ती पदं भरण्यात येतील. याच अनुषंगाने एक प्रश्न मला गृहमंत्र्यांना विचारायचा आहे की प्रोटेक्शन ऑफिसर्स हे अत्यंत महत्वाच्या पोस्ट असतात डोमेस्टिक व्हायलन्सच्या कायद्यामध्ये, तर याच्या अनेक पदं रिक्त आहेत, याची काही स्थिती सांगू शकाल का की सध्या किती आहेत आणि किती पदं रिक्त आहेत? धन्यवाद. आता माझ्याकडे ती माहिती नाही, कारण थोडं जो प्रश्न विचारला होता त्याच्या स्कोपमध्ये हे नव्हतं, पण जरूर त्याची माहिती घेऊन तुम्हाला सांगण्यात येईल आणि ती जर पदं रिक्त असतील तर ती भरण्याची कारवाई देखील केली जाईल. आपलं आपण जी सूचना दिली ती सूचना अतिशय योग्य आहे
किंवा त्याच्यामध्ये जसं आपण सांगितलं की डोमेस्टिक व्हायलन्सची केस ही ट्रायबल बाय जेएमएफसी आहे, त्याच्यामुळे तिथे ज्युरिस्डिक्शनचा ऍक्टने ज्युरिस्डिक्शन जे दिलं आहे ते वेगवेगळ्या जजेसला वेगवेगळं दिलं असल्यामुळे एका जजकडे सगळ्या चालू शकत नाही. पण आपली जी भावना आहे त्या भावनेअनुरूप आपल्याला नेमकं काय करता येईल, तर मी जरूर सचिव विधी व न्याय यांना सूचना करेल की एकदा आपल्याशी चर्चा करून आणि त्यातनं काही मार्ग निघू शकतो का त्यासंदर्भात हायकोर्टाशी देखील चर्चा करून आपल्याला अशा एकाच फॅमिलीच्या तीन ठिकाणी केसेस चालत असल्या तर त्या कशा आपल्याला एकत्रित करता येतील याचा आपल्याला प्रयत्न निश्चितपणे हा करता येईल. त्यासोबत मुंबईमध्ये आता आपण नवीन फॅमिली कोर्टची बिल्डिंग ही करतो आहे, G+11 अशी एक अतिशय मोठी बिल्डिंग आपण करतोय आणि त्याचंही काम प्रोग्रेसमध्ये आहे. या व्यतिरिक्त ज्या कौटुंबिक न्यायालयांमध्ये सोयीसुविधा कमी असतील त्याच्याकरता विशेष निधी उपलब्ध करून देण्यात येईल.